झालं का नाकात बोट घालून मग काय करतो कोको कोकोला कोकोची काल रात्री फाईट झाली है ना एका स्ट्रे कुत्र्यासोबत फाईट म्हणजे स्ट्रे तो कोकोच्या अंगावर येत होता आता आम्ही कोकोला प्रोटेक्ट करत होतो म्हणजे तो फाईटमध्ये इन्वॉल्व नाही झाला पाहिजे पण त्याच्या नादात कोकोला इथं पण लागलं हे बघा हे इथं कुठे गेलं हां आणि आम्हाला पण लागलं हे बघा कोकोच्या मम्मीला पण लागलं हे इकडं मला आणि तुझं कुठे गेलं या बाईला लय लागलं हे बघा बाई कोकोची काल पॉटी पण झाली नाही है ना झगडे झगडे झगडेच झाले काल अनफॉर्च्युनेटली सर्व झालंय ना व्हायला नव्हतं पाहिजे आता कोको जरा खूप अनइझी आणि अनकम डिस्कम्फर्ट मध्ये होता काल आणि तो कॉन्स्टंटली मला माझ्या हाताला लिक करत होता डॅडीच्या पायाला लिक करत होता त्याला गिल्टी वाटत होतं की त्याच्यामुळे आम्हाला लागलंय कॉन्स्टंटली वॉज लिकिंग द होल नाईट यस्टरडे आम्ही कोकोला वाचवत होतो ना तर त्याच्या मधात तो कुत्रा अंगावर येतो तो कोकोच्या तर कोको पण थोडं डिफेंड करत होता तर त्याच्यामध्ये कोकोचं पण दात लागले आम्हाला आणि त्या स्ट्रेचे पण थोडेसे लागले आम्ही इंजेक्शन पण घेऊन आलो हिच्यासाठी रेबीजचं कुठे ते कार्ड कुठे कार्ड कुठे ते कार्ड कार्ड कुठे कार्ड दाखवायचंय डॉग बाईट झाला तर आपल्याला 5 डोसेस घ्यावे लागतात तर आज मी माझा फर्स्ट डोस घेतला डॉग बाईट झाला नाही डॉग कुत्र्यांनी चावलं तर किंवा इफ डॉग बाईट्स डॉग बाईट डिझीज नाहीये हा तर मी ते सांगू राहिलो बोलायचं कसं उच्चार उच्चाराने उच्चार येत नाही बोलायचं कसं पगले हा तर करू दे ना आता आपलंच कोको आहे नाही दुखत मला आता कोको मला मला इथे लागलंय ना रिंकू हे तर कोको सकाळी हे बघ कोको सकाळी पण भरपूर याच भागाकडे ना स्निफ करत होता आणि लिक करत होता आणि खाली अर्जुनला आणि त्याला भेटून आता अर्जुनाने तो भेटला होता टायगर ते दोघं पण इकडं स्निफ आणि लिक करत होते फुल पॅन्ट असताना पण आता का काय माहीत नाही पण करत होते है ना ते दाखव ना कार्ड कुठे आहे ना तो तो अरे मोबाईलच्याच पाठी ठेवलं अच्छा हे बघा 5 डोसेस घेणं आहे बेबीज वॅक्सिन आणि आत डेट्स लिहिले आहेत ज्या डेट्सला मला वॅक्सिन घ्यायचे आहेत आणि मी माझे वॅक्सिनेशन माझ्या पीएचसी मध्ये घेणार आहे म्हणून मी वॅक्सिन घेतले नाही या पोट्टीला घेणं जरुरी होतं कारण की संध्याकाळी लेट येते ना जॉबवरनं असं अशी अनफॉर्च्युनेट नाईट येतेच 3-4 महिन्यातून एकदा आहे ना बट मला हे सांगायचं आहे की कोको खूप ब्रेव होता तो घाबरला नाही तो कॉन्स्टंटली बाक करत होता आम्हाला पण प्रोटेक्ट करत होता आम्ही पण त्याला प्रोटेक्ट करत होतो आणि तो दुसऱ्या कुत्र्याला पण चावत होता सो आमचा कुत्रा भित्रा नाही आहे तो छान डिफेंड आणि फाईट करतो सो प्राऊड ऑफ हिम है ना टोटू है ना टोटुलिया बस चावायचं राहिलं होतं तुझं त्याला एकदा चावूनच घ्यायचं होतं एकदा तुला त्याच्या अंगावर आम्ही सोडूनच देऊ कोको मग तुला जेवढं मस्ती करायचं त्यासोबत मार मारायचे चावायचे दे सोड तुझ्या मनावर आहे ना ए जा हे धुन काढ हे धुन काढ हो ना ऐकलं मी एकदा ते एकदा परत कर त्याच्या कानात फुक जोर कानात कानात फुकणं जरा कुकू कुकू
तिकडे काय